मी एकीकडे ठाण्यातच राहायचे ठाणेकरांना सहा महिन्यांसाठी किंवा मी ठाणेकर होते लोक शेवंती मारणार ठाणेकर असतील ते म्हणतील की ते ठाणे नाहीये वगैरे आमचंच ठाणे आहे ते कारण पुणेकर म्हणतात नाही नाही ते पुण्यात येत नाही वगैरे असं आम्ही सगळ्यांना सामावून घेतो आपलंच ठाणे आम्ही पुणेकर सुद्धा सगळ्यांना सामावून घेतो मी एकीकडे ठाण्यातच राहायचे ठाणेकरांना हास्यजत्रेचं शूट मीरा रोडला आणि असं माहेर नको की बाई नावाची एक सिरियल मी करत होते त्याचं शूट कासारवडावलेलं होतं ओवळ्याला होतं तुम्ही कासारवडावलेला राहायचे आता जे ठाणेकर असतील ते म्हणतील की ते ठाणे नाहीये वगैरे आमचंच ठाणे आहे ते कारण पुणेकर म्हणतात नाही नाही ते पुण्यात येत नाही वगैरे असं आम्ही सगळ्यांना सामावून घेतो आपलंच ठाणे आम्ही पुणेकर सुद्धा सगळ्यांना सामावून घेतो गमतीचा भाग वेगळा पण मी काय म्हणते सहा महिन्यांसाठी किंवा मी ठाणेकर होते फक्त या भागात नाही सिटी एरियामध्ये माझं फारसं येणं व्हायचं नाही बाहेरच्या बाहेर जिकडे शूट असायचं तेवढंच काय ते आणि फुलांची माझी ओळख ठाण्यापासून झाली असं म्हणायला हरकत नाही एक मैत्रीण आहे माझी वैष्णवी आरती म्हणून ऍक्टर आहे ती सुद्धा तर ती सतत घरात फुलं आणायची अच्छा आणि ना ती म्हणजे ग्लासच्या वाटीमध्ये पाणी घालून ती फुलं ठेवायची किंवा एक जनरल रिकामी बाटली असेल वगैरे तर मोठी काचेची बाटली असेल घरात तर त्याच्यामध्ये पाणी घालून दोन तीन शेवंतीची फुलं निशिगंध वगैरे असं ती रॅन्डम फुलं आणायची म्हणजे याआधी मी घरात फुलं पाहिलेली ती एक तर हळदी कुंकाला यायची किंवा कुणी बुके दिला तर दुसऱ्या दुसऱ्या दिवशी ती काढून पाण्यात ठेवली जायची वगैरे पण स्वतः उगीच फुलं आणणं विकत आणि त्याच्यानंतर ती अशी सजावट ठेवणं किंवा झोपताना शेजारी ठेवणं वगैरे तर हे सगळं हे सगळे मॅनरिझम्स मी तिथे बघितले आणि मला ते खूप आवडलं आणि तेव्हापासून मी फुलांमध्ये रमले ते आजतागायत फुलराणी म्हणून बनायचा माझा प्रवास मला वाटते तिथनं सुरू झाला असावा आणि त्या ठाण्याला असतानाच माझी ऑडिशन झालेली फुलराणीची तेव्हाच माझं सगळं ते सिलेक्शन प्रोसेस वर्किंग तेव्हाच शूटिंग वगैरे सगळं चालू होतं त्यामुळे मला या निमित्ताने तिला एक थँक्यू म्हणावं असं वाटतंय माझी फुलांशी तोंड ओळख या पद्धतीने तिने गेली आणि सिन्स देन मला फुलं प्रचंड आवडतात फुलराणीचं आवडतं फुल कोणतं त्या निमित्ता शेवंता हो शेवंताच्या नावात शेवंता तर कळलंय तुम्हाला तुमच्या फुलराणी जर कधी तुम्हाला इम्प्रेस करायचं असेल तर रोज बीच साईडला राहू द्या आधी शेवंताचा बुके इच्छापर्यंत पोहोचला पाहिजे तुम्हाला केसात माळता येईल गुलाब माळणारा नको शेवंती माळणार तर व्हॅलेंटाईन डेची व्याख्या नक्कीच बदलेल प्रियदर्शनीच्या चाहत्यांसाठी गुलाब नाही शेवंतीची फुलं फक्त शेवंतीचा रंग येल्लो असतो आणि येल्लो इन्सिडेंट झोन